आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरती खटला भरण्याची सीबीआयला परवानगी देण्यात आली. राज्यपाल विद्यासागर राव यांनी कलम 120 आणि आयपीसी कलम 420 अंतर्गत खटला चालवण्याची परवानगी सीबीआयला दिली, त्यामुळे अशोक चव्हाण पुन्हा गोत्यात आलेत. काही दिवसांपूर्वीच सीबीआयनं खटला चालवण्याची परवानगी बागितली होती. या संदर्भात राज्यपालांनी मंत्रिमंडळाकडे विचारणा केली. राज्य मंत्रिमंडळानं खटला चालवण्याला ग्रीन सिग्नल दिला होता. लेकिन इतना जरूर है कि आदर्श में जो बेनामी फ्लैट जिन लोगों के हैं उसकी भी तो जांच होनी चाहिए ना. किन किन के एक तो ड्राइवर का फ्लैट है, क्या ड्राइवर फ्लैट खरीद सकता है? उसकी जांच क्यों नहीं हो रही है? सीबीआई उसकी जांच क्यों नहीं कर रहा है? थैंक यू सर. जो जस्टिस पाटिल कमीशन रिपोर्ट राहुल गांधी के कहने पर पृथ्वीराज चव्हाण कांग्रेस सरकार ने नियुक्त किया था, उसने स्पष्ट कहा अशोक चव्हाण ने क्विड प्रो को किया, अपने साले साली साथ सबको आधा डजन फ्लैट दिए, शहीदों के नाम पर जमीन देने का बहाना बनाकर खुद ने फ्लैट दिए और वो दोषी है, उसके ऊपर क्रिमिनल प्रोसीडिंग्स होना चाहिए, ऐसा पाटिल कमीशन ने रिपोर्ट दिया. और इसलिए हमने कहा कि इस आधार पर सीबीआई को जांच करने के निर्देश देने चाहिए. जो महाराष्ट्र के राज्यपाल विद्यासागर राव और देवेंद्र फडणवीस ने स्वीकार किया. अशोक चव्हाणांवरती काय आरोप ठेवण्यात आलेत पाहूयात. आदर्श सोसायटीत नागरिकांसाठी 40% फ्लॅट देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याबदल्या चव्हाणांना त्यांच्या पत्नीच्या आणि नातेवाईकांच्या नावाने आदर्शमध्ये 3 फ्लॅट्स मिळाले. अशोक चव्हाण 2009 मध्ये मुख्यमंत्री असताना आदर्शच्या बांधकामासाठी 15% सवलत दिली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.